वेलकम टू यश अकॅडमी कराड डिअर स्टुडंट्स इन दिस व्हिडिओ आय एम गोईंग टू डिस्कस द सेकंड पार्ट ऑफ अल्कोल्स फिनॉल्स अँड इथर्स यामध्ये आपण पेज नंबर टू फॉर्टी सिक्स ऑनवर्ड्स म्हणजे टू फॉर्टी सेवन ऑनवर्ड्स विचार करणार आहोत सुरुवातीला हॅलोजेनेशन ऑफ फिनॉल यावर प्रश्न सेट केला जाऊ शकतो तो या पद्धतीचा असेल एक लक्षात घ्या की इथं टेक्स्टबुक तुमच्या समोर आहे तुम्ही वाचत निघालेला आहात आणि वाचत असताना तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला पाहिजे की यावर प्रश्न कशा पद्धतीनं विचारला जाऊ शकतो अशी मानसिकता तुमची तयार करण्याचा विचार माझा आहे आणि त्या पद्धतीनं ते निश्चित प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत दिस इज द रिॲक्शन हॅलोजनेशन ऑफ फिनॉल फिनॉल विथ ब्रोमिन वॉटर गिव्ज ओनली वन प्रॉडक्ट हे तुम्ही अभ्यासलेलं आहे यावर प्रश्न विचारला जातो तो असा आहे फिनॉल रिॲक्ट्स विथ ब्रोमिन इन वॉटर गिव्ज ब्रोमिन इन वॉटर और ब्रोमिन वॉटर एम ब्रोमोफिनॉल आर्थो अँड पॅराब्रोमोफिनॉल टू फोर सिक्स ट्रायब्रोमोफिनॉल अँड डी इज द पॅरा ब्रोमोफिनॉल म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे की फिनॉल वेन

टू फोर सिक्स ट्रायब्रोमो फिनॉल म्हणजे या पद्धतीनं ते प्रश्न असणारे आहेत नेक्स्ट त्यावरच रिॲक्शन इथं आहे पहा की फिनॉल विथ ब्रोमिन इन प्रेजेंस ऑफ लो पोलिटी साल्वन कार्बन डायसल्फाईड एट ए लो टेम्परेचर इट गिव्स ए मिक्सचर ऑफ प्रॉडक्ट्स म्हणजे त्यावर प्रश्न असा आहे की फिनॉल रिॲक्ट्स विथ ब्रोमिन इन कार्बन डायसल्फाईड ॲट लो टेम्परेचर टू गिव्ह लगेच तुमच्या समोर तो प्रॉडक्ट यायला पाहिजे की ब्रोमो फिनॉल मीन्स इट गिव्ज अ मिक्सर या पद्धतीनं ती रिॲक्शन आणि त्यावरचा प्रश्न असणारा आहे इथं नायट्रेशन आणि सल्फोनेशन नायट्रेशनमध्ये तुम्हाला माहीत आहे की नायट्रोनियम आयन इज ऑप्टेड ॲज अॅन इलेक्ट्रो विच इज रिक्वायर्ड इन द रिॲक्शन सो

फिनॉल विथ अ सल् कॉन्संट्रेटेड सल्फ्रिक ॲसिड ॲट टू डिफरंट टेम्परेचर्स एक रूम टेम्परेचर अँड हाय टेम्परेचर म्हणजे रिॲक्शन ऑफ फिनॉल विथ कॉन्संट्रेटेड सल्फ्रिक ॲसिड डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर ॲट विच रिएक्शन इज अ कॅरीड आउट मग इथं आपण असा विचार केला की वेन फिनॉल इज अ हिटेड विथ अ कॉन्सन्ट्रेट सल्फ्रिक ॲसिड ॲट थ्री सेवन्टी थ्री किल्वेस ॲट अ हाय टेम्परेचर इट गिव्हज पॅराफिनॉल सल्फॉनिक ऍसिड दिस इज द प्रॉडक्ट परंतु परीक्षेमध्ये असं नाही विचारता ते वेगळ्या पद्धतीने विचारू शकतील की हा फिनॉल आहे आणि मग यावर ब्रोमिन वॉटरची रिॲक्शन जर केली तर मिळणारा प्रॉडक्ट कोणता असणार आहे एक्स प्रॉडक्ट कोणता असणारा आहे म्हणजे इन द गिव्हन रिॲक्शन व्हॉट इज एक्स म्हणजे रिॲक्शन कोणते असणारे आहे तर हा रिॲक्टंट असणारा आहे पॅराफिनॉल सल्फॉनिक ऍसिड ॲरोवर तुम्हाला ब्रोमिन वॉटर दिला असेल आणि एक्स हा प्रॉडक्ट इथं मी काढलाय पण तो एक्स म्हटला असेल तो प्रॉडक्ट कोणता असणार आहे तो तुम्हाला सांगायचा सा आहे आता याचं उत्तर शोधताना तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे की ओ एच ग्रुप अटॅच टू बेन्झिन रिंग इलेक्ट्रॉन रिलीजिंग ऑर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स डोनेटिंग ग्रुप, ग्रुप मीन्स इट ॲक्टिवेट्स अर्थो अँड पॅरा पोजिशन म्हणजे या अर्थो पोझिशन असणार आहेत आणि पॅरा पण पॅराला ऑलरेडी एसओ थ्री एच ग्रुप इज ऑक्युपाइड सो ओन्ली आर्थोपोजिशन्स आर अव्हेलेबल आणि इथं आपण पाहिलं की ब्रोमिनेशन मध्ये काय होतं तर टू फोर सिक्स ट्राय ब्रोमो फिनॉल इज टेन म्हणजे दोन आर्थोपोजिशन आणि एक पॅरा म्हणजे इथं दोन आर्थोपोजिशन अवेलेबल आहेत त्यामुळे मिळणारा प्रॉडक्ट जो असणारा आहे तो इथं एक बी येईल इथे एक बियार येल आणि नॉमेंटलेचर करताना मात्र यू मस्ट रिमेंबर दे प्रायोरिट प्रायोरिटी लिस्ट ऑफ फंक्शनल ग्रुप्स सो प्रायोरिटी गोज टू एस ओ थ्री एच ग्रुप दिस इट ऑक्युपाइज हायर पोझिशन त्यामुळे याला प्राधान्य एक असेल या कार्बनला एक नंबर असेल आणि मग तुम्ही टू थ्री फोर फायू अँड सिक्स अशा पद्धतीनं असेल जे तीन वन टू थ्री फोरला हायड्रॉक्सी ग्रुप असेल आणि पाचला परत बी आर असणार आहे या पद्धतीचा ऑप्शन आहे का आपण बघूया आता ऑप्शनमध्ये थ्री फायू डायब्रोमो फोर हायड्रॉक्सी बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड दिस इज द करेक्ट ऑप्शन डी पण आहे याच्यामध्ये पण तो इथं दिसत नाही आपल्याला तो पण ऑप्शन करेक्ट जो आहे तो थ्री फायू डी थ्री फायू डायब्रोमो फोर हायड्रॉक्सी बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड म्हणजे यावरही असा प्रश्न असू शकतो किंवा रिमर टिमन रिॲक्शन नेम रिॲक्शनवरही प्रश्न असतो की यावर प्रश्न विचारलेला आहे

फॉर्मड ऍज ॲन इलेक्ट्रो म्हणजे इथं तुम्हाला त्यांनी उलट विचारलंय की डायक्लोरोबिन हा कसा तयार होतो आणि दिलेली कोणती रिॲक्शन आहे की ज्यामध्ये हा तयार होतो गॅटरमन कोच आहे रिमर टिमन आहे कोब्ज रिॲक्शन आहे का फ्रीडल क्राफ्ट तर इथं तुमच्या लक्षात यायला पाहिजे की रिमर टिमन रिॲक्शन असणारी आहे क्लोरोफॉर्म अँड एनोव्ह किंवा त्यावरच प्रश्न दुसरा असा विचारला जाऊ शकतो की फिनॉल रिॲक्ट विथ क्लोरोफॉर्म इन प्रेझेन्स ऑफ म्हणजे याशी संबंधित रिॲक्शन आहे आणि त्याच्यावरच एम सी क्यू असणारा आहे फिनॉल रिॲक्ट्स विथ क्लोरोफॉर्म इन प्रेजन्स ऑफ सल्फ्रिक ॲसिड ॲक्वेस के ओ एच एन ओ टू एस एल सी एस थ्री बी आर सी एस थ्री एम जी बी आर म्हणजे इथं ॲक्वेएस के ओ एच हे त्याचं आन्सर असणारं आहे कारण दर इज अ फॉर्मेशन ऑफ कारण यातला ओ एच मायनस प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इट विड्रॉज एच फ्रॉम दिस क्लोरोफॉर्म मग सी सी एल थ्री मायनस त्या सी एल काढला जाईल आणि नंतर डायक्लोरोबिन ऍज अ इलेक्ट्रोफाईल तिथं जनरेट होतो हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे त्यानंतर या कोब्झ रिॲक्शन वर ऑलरेडी पहिल्या पार्ट मध्ये प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर इतर रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल विथ क्रोमिक एनहायड्राईड ऑर सोडियम

आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये रिपल्शन हे जास्त असणारं आहे त्यामुळे स्टॅबिलिटीचा विचार करून एकच प्रॉडक्ट दिलाय परंतु एम सी क्यू मध्ये विच ऑफ द फॉलोविंग इज फॉर्म वेन फिनॉल इज एक्सपोज टू एअर तर सी ऑप्शन यामधला असणार आहे आर्थो अँड पॅरा बेन्झो क्विनॉन लक्षात घ्या मध्ये स्टेबल प्रॉडक्ट दिलेला आहे बट अलॉग विथ दिस पॅराबेन्झो आर्थो बेन्झो क्विनोन अल्सो फॉर्मड तो स्टॅबिलिटी त्याची जास्त असणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर इथं रिॲक्शन आहे कॅटलिटिक हायड्रोजनेशन ऑफ फिनॉल खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन यावर विचारलेलं आहे हायड्रोजनेशन याचा अर्थ ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे अनसॅच्युरेटेड कॅरेक्टर इज कन्व्हर्टेड इन टू सॅच्युरेटेड प्रश्न पहा द प्रॉडक्ट फॉर्म व्हेन फिनॉल अँड हायड्रोजन गॅस इज पासड ओव्हर निकेल ॲट फोर हंड्रेड फोर हंड्रेड थर्टी थ्री इज म्हणजे इथं रिॲक्शन स्ट्रेट फॉरवर्ड आहे परंतु प्रॉडक्ट जो विचारला आहे त्यामध्ये बेन्झिन आहे का सायक्लोहेक्झिन सायक्लोहेोहेॉल हे ऑप्शन्स आहेत इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की फिनॉल ऑन कॅटलिटिक हायड्रोजनेशन ऍट हाय टेम्परेचर गिव्ह सायक्लोहेक्झा नॉल म्हणजे अनसॅच्युरे कॅरेक्टर इज कन्व्हर्टेन टू सॅच्युरेटेड ही रिॲक्शन आहे पा डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल म्हणजे इतर रिॲक्शन जे असणार आहे ते कॉन्सन्ट्रेट सल्फ्रिक ॲसिड किंवा फॉस्फरिक ॲसिडच्या सानिध्यामध्ये कॅरी आउट केली जाते चारशे टेम्परेचर डिपेंडंट रिॲक्शन असणारी आहे हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे याचा स्वतंत्र व्हिडिओ यश अकॅडमीमध्ये तुम्हाला तो पाहायला मिळेल निश्चितच तुमच्या ज्या काही या संदर्भामध्ये शंका असतील त्याचं निरसन त्या व्हिडिओमध्ये झालेलं असणारं आहे म्हणजे इथं रिॲक्शनमध्ये प्रश्न विचारताना वेगळा विचारला द प्रोसेस ऑफ डिहायड्रेशन ऑफ इज कॉल्ड सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड आहे द प्रोसेस ऑफ डिहायड्रेशन ऑफ इज कॉल्ड अल्कोलिट्युशन इलिमिनेशन कंडेन्सेशन इस्टरिफिकेशन रिॲक्शन तर बऱ्याच वेळा मुलांना कळत नाही आणि असे प्रश्न असतात त्यामुळे इलिमिनेशन रिॲक्शन त्याला दुसरं नाव असणार आहे बिकॉज देर इज अ रिमोल ऑफ ए मॉलिक्युल इलिमिनेशन ऑफ ए मॉलिक्युल ऑफ वॉटर बरोबर आहे म्हणजे अशा पद्धतीनं या गोष्टी लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे इथं पा विल्यम्सन सेंथेसिस यावर स्वतंत्र व्हिडिओ आहे तो तुम्ही यश अकॅडमीचा पहा तुम्हाला आणखीन यातल्या आयडिया किंवा शंका क्लिअर होतील इथं विल्यमसन सेंथेसिस युज फॉर द प्रिपरेशन ऑफ सिंपल ॲज वेल एज मिक्स्ड इथर्स असं आपण म्हणतो मग ॲलिफॅटिक असेल किंवा ॲरोमॅटिक असणारे आहेत ते दोन्ही आपण डा अल्काइल इथर्स असतील किंवा अल्काइल आर इथर्स हे तयार करू शकतो जनरल रिॲक्शन इथं दिलेलं आहे त्यावर एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं हे पहा इन विल्यमसन सेंथेसिस इथॉक्सी इथेन म्हणजे डायथाइल इथर इज अ प्रिपेअर्ड बाय हिटिंग सोडियम इथॉक्साइड विथ इथाइल ब्रोमाइड पासिंग इथेनॉल ओव्हर हिटेड विथ ॲल्युमिना रिॲक्टिंग इथाइल अल्कोहोल विथ एक्सेस ऑफ सल्फ्रिक ऍसिडेट फोर थर्टी टू फोर फोर थ्री केल्विन हिटिंग इथेनॉल विथ ड्राय सिल्वर ऑक्साइड तुमच्या लक्षात येईल की इथं हिटिंग सोडियम इथॉक्साइड विथ इथाइल ब्रोमाइड बिकॉज इट इज अ सिम्पल इथर सो वेन इथाइल हलाइड इज ट्रीटेड विथ अ इथॉक्साइड म्हणजे सोडियम इथॉक्साइड इट गिव्ह अ डाय इथाइल इथर और इथॉक्सी इथे म्हणजे प्रश्न त्या पद्धतीचा असेल पहिलं ए ऑप्शन करेक्ट असणार आहे किंवा इता इथं अॅरोमॅटिक इथर पण आपण तयार करू शकतो इथं अलकालाइड एक्झाम्पल घेऊ शकता इथं तुम्ही बेन्झिन रिंग जोडू शकता म्हणजे प्रश्न असा असेल की अॅनिसॉल कॅन बी प्रिपेअर्ड बाय द ॲक्शन ऑफ मिथाईल आयोडाईड ऑन सोडियम फिनेट द रिॲक्शन इज कॉल्ड अनिसॉल कॅन बी प्रिपेअर्ड म्हणजे इथर जो असणारा आहे ॲरोमॅटिक इथर बेन्झिन रिंगला ओ असेल तो तयार करताना मिथाईल आयोडाइड अल्काल अलाइड दिले अँड सोडियम फिनॉक्साइड किंवा फिनेट तर ही रिॲक्शन कोणते आहे फिटिंग रिॲक्शन विल्यमसन सेंथसिस इटार्ड रिॲक्शन उड् रिॲक्शन सो करेक्ट ऑप्शन इज अ बी दॅट इज द विल्यमसन सिंथेसिस म्हणजे अशा पद्धतीचे एमसीक्यूज हे विचारले जाऊ शकतात हे तुम्ही देखील वाचत असताना तयार करावेत अशी एक माफक अपेक्षा असणारी आहे सर्वसाधारणपणे इथं एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे बॉन्डिंग बिटवीन टू सेम मॉलिक्युल्स आपण म्हणूया की टू डिफरंट मॉलेक्युल्स व हायड्रोजन आणि इंट्रामॉलिक्युल हायड्रोजन बॉन्डिंग इज ऑबझर्ड विद इन द मॉलेक्युल हे बॉइलिंग पॉईंटसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे आणि ही ऑर्डर तुम्ही लक्षात ठेवा लक्षातच ठेवायची सिलेक्ट द करेक्ट ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट्स ऑफ ॲसिड दॅट इज द कार्बॉक्झिलिक ॲसिड्स फिनॉल्स इथर्स अँड अल्कोहल्स इजे तुम्हाला काय वेळेस एक्झाम्पल्स देतील या चारीचे एक्झाम्पल्स देतील किंवा असं जनरलमध्ये विचारतील त्यावेळी लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा कार्बोऑक्झिलिक ऍसिड आहे ना की त्याचा बॉइलिंग पॉईंट हा सगळ्यात जास्त असणारा आहे त्यानंतर अल्कोल्स आहेत ना म्हणजे जिथं ओ एच बॉन्ड तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळतो कारण इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटीशी संबंधित आहे काही तुम्हाला नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड पण पाहायला मिळतील परंतु इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जी असणारी ऑक्सिजनची ती नायट्रोजनपेक्षा जास्त असणारी आहे त्यामुळं पॉलॅरिटी Uh, जी तुम्हाला पाहायला मिळेल ती ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड जिथं आहे तिथं परंतु कार्बोऑक्झोलिक ऍसिडसमध्ये देर इज अ ॲडिशनल ऑक्सिजन ॲटम त्यामुळं पोलॅरिटी जास्त आहे त्यामुळं बॉइलिंग पॉईंट तिथं जास्त तुम्हाला पाहायला मिळेल आणि दुसरी गोष्ट अशी की दोन ऑक्सिजन आहेत त्यामुळे हायड्रोजन बॉन्डिंग देखील तिथं जास्त तयार होताना पाहायला मिळेल अल्कोहोल्स एकच वयच बॉन्ड आहे म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग शक्य आहे फिनॉल्स फिनॉल्स आणि अल्कोहोल्सची तुलना जर केली तर तिथं बॉइलिंग पॉईंट फिनॉल्सचा कमी असेल कारण रिंग जे असणारी आहे ती टॅक्स अॅज अ हायड्रोफोबिक पार्क आणि त्यामुळं तिथं बॉइलिंग पॉईंट निश्चितच कमी असणारा आहे सर्वात शेवटी असणार आहे ही ऑर्डर तुम्ही कीप इन माइंड दिस ऑर्डर कारण याच्यावर हमकाच प्रश्न हा प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल यात काही शंका असणार नाही इथं एक आहे पाप रिॲक्शन इनवॉल्व्हिंग अल्काइल ग्रुप ऑफ इथर फॉर्मेशन ऑफ पॅरॉक्साइड पर ऑक्साईड जे असणारे आहेत ते तयार होतात इथं तुम्हाला माहित आहे की डायथाइल इथर दिलेला आहे ऑक्सिजन ला, ला, ला जोडलेले थेट कार्बन जे असणारे आहेत कार्बन विच आर डायरेक्टली अटॅच टू ऑक्सिजन हा त्यातला महत्त्वाचा भाग एक आहे की त्याला जर हायड्रोजन जोडले असतील तर ते हायड्रोजन ॲटम्स अंडरगो दे आर ससेप्टेबल फॉर द ऑक्सिडेशन सो दे अंडरगो ऑक्सिडेशन आणि दिस इज नथिंग बट एअर ऑक्सिडेशन ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन तिथून वापरला जातो सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ पर ऑक्साइड यावर दोन वेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात एक असा असेल द प्रॉडक्ट फॉर्म वेन इथाईल इथर इज एक्सपोज टू ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन म्हणजे तो प्रॉडक्ट जो असणारा आहे तो प्रॉडक्ट कोणता असणार आहे बऱ्याच वेळा असं तुम्हाला दिलं जाईल की त्या प्रॉडक्टचं नाव विचारतील किंवा तुम्हाला स्ट्रक्चर त्याचं चार स्ट्रक्चर देतील वर हे सेंटेन्स असेल खाली चार स्ट्रक्चर त्यातला करेक्ट प्रॉडक्ट कोणता असणार आहे तेही ओळखायला तुम्हाला विचारतील आयडेंटिफाय द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ द प्रॉडक्ट एक्स फॉर्म इन द फॉलोविंग रिॲक्शन म्हणजे ही रिॲक्शन दिली जाईल आणि इथं फक्त एक्स म्हटलं जाईल इथं जे आपण रेडन बॉर्डर आखलेले आहेत तिथं एक्स म्हटलं जाईल आणि त्याचं स्ट्रक्चर चार दिली जातील तुम्हाला वेगळ्या पद्धतीने त्यातलं करेक्ट स्ट्रक्चर तुम्हाला फाइंड आउट करायला सांगतील म्हणजे असाही प्रश्न यावर हा सिलेक्ट किंवा विचारला जाऊ शकतो इथं विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आहे रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड एच आय हायड्रायोडिक ऍसिड जे असणारा आहे याचा एक स्वतंत्र व्हिडिओ यश अकॅडमीनं तयार केलेला आहे तो निश्चित पहा कारण यावर प्रश्न असतो त्याचा आणखीन एक व्हिडिओ तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये पाहायला मिळेल तो टर्शरी ब्युटाईल मिथाईल टर्शरी ब्युटाईल इथर आणि मिथाईल इथर म्हणजे असे दोन एक मिथाईल ग्रुप असेल आणि एक टर्शरी ब्युटाईल ग्रुप ऑक्सिजन ऍटमला जोडले असतील आणि त्यावर ऍक्शन जी ची असणार आहे ती दोन वेगळ्या पद्धतीने केलेले एक स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला तो पाहायला मिळेल तो निश्चित तुम्ही पहा तुम्हाला, तुम्हाला त्यातल्या शंका निश्चित तुमच्या कमी झालेल्या असतील इथं यावरही प्रश्न आहे पहा रिॲक्शन ऑफ आर अल्काल इथर विथ एच आय तुम्हाला माहित आहे की ऑक्सिजन आणि कार्बन ऑफ बेंझिन रिंग याच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्ड असतो कारण कड लोन पेअर आहे आणि कार्बन एस पी टू हायब्रिडाइज असल्यामुळं इथं ओ सी एस थ्री ग्रुप ॲक्ट एज इलेक्ट्रॉन रिलीजिंग ऑर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप सो इट इन्क्रीजेस द इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन अर्थो अँड अ पॅरापोजिशन आणि त्यामुळं इथं जो बॉन्ड असणार आहे तो ऑक्सिजन आणि कार्बन ऑफ बेन्झेन रिंग इज अ व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड आणि त्यामुळं तो रिॲक्शन मध्ये अजिबात ब्रेक होणार नाही ब्रेक होणारा बॉन्ड जो असेल तो अल्काइल ग्रुप आणि ऑक्सिजन असणारा आहे म्हणजे इथं एच प्लस आणि आय मायनस इथं तयार होताना काय होईल पहा इथं कार्बो तयार होईल ऑक्सिजनवर चार्ज हा मायनस येईल त्यामुळे तयार विल फिनॉल अँड मिथाईल आयोडाइड म्हणजे अॅनिसोलन हिटेड विथ हायड्रॉडिक ऍसिड इट गिव्ह फिनॉल अँड मिथाईल आयोडाइड क्वेश्चन पहा क्लिवेज विथ एच आय गुज एनिसोल ऑन क्लिवेज विथ एच आय गिव्ज उत्तर काय असणार आहे पहा फिनॉल अँड मिथाईल आयोडाइड ए ऑप्शन यामध्ये दिलेलं आहे इथं तुमच्या माहितीसाठी म्हणून आहे की ग्रुप इज इलेक्ट्रॉन रिलीजिंग

आणि इथं अॅनिसोल दिलाय मिथाईल क्लोराईड आहे एनहायड्रस एल सी एल थ्री लेव्हिस ऍसिड आहे मिक्सर तुम्हाला इथं पाहायला मिळतं फोर टोलिन आणि टू टोलिन असणार आहे यावर प्रश्न आहे पहा मेजर प्रॉडक्ट ऑप्टेंड व्हेन अॅनिसोल अंडरगोज फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन म्हणजे इथं त्याने खूप छान विचारले की मेजर प्रॉडक्ट ऑप्टेंड व्हेन अॅनिसोल अंडरगोज फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि ऑप्शन मध्ये मात्र नावं दिली टू टोलिन फोर टोलिन टू मिथॉक्स ऍसिटो फिनोन आणि फोर मिथॉक्स ऍसिटो फिनोन म्हणजे या पद्धतीनं आहे म्हणजे इथं तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ही जर रिॲक्शन पाहिली तर अल्काइल हालाइड कोणता घ्यायचा आहे तर तुम्हाला मिथाईल ग्रुपच घ्यावा हो लागेल कारण त्यामध्ये दे नाव देताना त्यांनी जो टोलिनचा उल्लेख केलाय त्यामुळे अल्कायलेशन म्हणजे आर एक्सच वापरायचा आहे तो मिथाईल हालाइड मग कोणताही वापरा सीएल वापरला तर चालेल का इथं अनायड्रस अल्युमिनियम क्लोराईड असणारा आहे त्यामुळं करेक्ट आन्सर जे असणार आहे पहा ते काय असणार आहे मेजर प्रॉडक्ट स्टॅबिलिटीच्या दृष्टीनं इथं आपण मेजर प्रॉडक्ट जर पाहिला तर फोर मिथॉक्सी टोलिन तो असणारा आहे फोर टोलिन दॅट इज द बी ऑप्शन इज द करेक्ट फॉर दिस मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे या पद्धतीनं हे प्रश्न विचारले जाऊ शकतात सर्वसाधारणपणे पार्ट वन आणि पार्ट टू मिळून या एकाच अल्कोल्स फिनॉल्स आणि इथर्स टॉपिकवर एकूण थर्टी सेवन क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि या थर्टी सेवनमधून फक्त दोन किंवा अगदीच फार तर तीन मॅक्झिमम टू एम सी क्यूज हे सीई टीला विचारले जाऊ शकतील मला वाटतं टेक्स्टबुकच्या आधारे प्रश्नांची निर्मिती कशी होते हे तुम्हाला चांगलं समजू शकेल असं मला वाटतं त्या दृष्टीनं माझा हा प्रयत्न असणारा आहे आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत निश्चित पहा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला कुठेही अडचण येणार नाही